नवनिर्वाचित विधान परिषद विधायक परिणय फूके द्वारा पत्रकारों से संवाद साधा किया। इस दौरान पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों पर फूके बोले कि बीजेपी अनिल देशमुख के गृह मंत्री रहने के दौरान गृह मंत्री रहते हुए उन्होंने क्या क्या घोटाले किए, इसकी पेन ड्राइव आएगी। पुलिस भर्ती और अन्य कार्यों में किए गए भ्रष्टाचार की कई पेन ड्राइव सामने लाएगी। साथ ही वे बोले कि अनिल देशमुख मेडिकल ग्राउंड पर बाहर है, वह सबूत नष्ट कर सकते हैं, इसलिए मेरा अनुरोध है कि अनिल देशमुख की जमानत रद्द की जाए। देवेंद्र फडणवीसांवर आरोप नाही केले तर राज्य आणि केंद्र सरकारवरही या संदर्भातले आरोप करे, ईडी सीबीआयवरती त्यांनी संशय व्यक्त केला, पण त्यासोबत त्यांनी या देशातली ज्युडिशरीवरती त्यांनी एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे की 12 महिने ते जेलमध्ये होते आणि ते जेलमध्ये असताना सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी बेल ॲप्लिकेशन केले आणि त्यांच्यावर जे आरोप झाले होते त्या आरोपामध्ये तथ्य होता, म्हणूनच कोणत्याही कोर्टाने त्यांना बेल दिली नाही आणि ते 12 महिने जेलमध्ये होते आणि म्हणूनच ते या सगळ्या याच्यावर, या सगळ्या सिस्टीमवरती ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे आणि माझी या माध्यमातून या देशाच्या आणि राज्याच्या ज्युडिशरीला विनंती आहे की अनिल देशमुख हे काही निर्दोष म्हणून त्यांना बेल दिली नाही तर हे मेडिकल ग्राउंड्सवर बाहेर आहेत आणि कुठेतरी मेडिकल ग्राउंड्सवर बाहेर असताना ते अनेक प्रकार आणि अनेक या सगळ्या जे त्यांच्या विरोधात जे पुरावे आहेत ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांची बेल रद्द केली पाहिजे आणि त्यांना परत बिडा घातल्या पाहिजे। बघा, असं आहे की अनेक लोक ज्या ज्या लोकांकडनं गृहमंत्री असताना जे पैसे घेतले आहेत ते या संदर्भातले अनेक स्टेटमेंट द्यायला तयार आहेत, पण हा विषय राजकीय होऊ नये म्हणून आम्ही ते त्यात इतकं लक्ष दिलं नाही, पण ते आता अनेक लोक आता पुढे येतील आणि त्यांच्या विरोधात वेगळे पेन ड्राइव आणतील।